नमस्कार, लोकल 18 हवामान अंदाज या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो. 21 सप्टेंबरपासून राज्यात पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. या अंदाजाप्रमाणेच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय. तर पुढील 24 तासांमध्ये देखील राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 22 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये मागील काही दिवसांमध्ये वातावरणातील उकाडा वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कमाल तापमानामध्ये देखील वाढ झाली आहे. तर पुण्यामध्ये देखील उकाड्यात वाढ झाली असून तापमानाचा पारा हा 30 अंशांच्या वर गेला आहे. 22 सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. संपूर्ण मराठवाड्यावर पुढील 2 ते 3 दिवस पावसाचं सावट असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. 21 सप्टेंबरपासून ते 25 सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. 22 आणि 23 सप्टेंबर रोजी विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर असणार असून 24-25 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यामध्ये पाऊस सक्रिय असणार आहे. तर हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.